वस्तू रुपये 220 किमतीला विकल्यास होणाऱ्या तोट्याच्या तिप्पट नफा वस्तू रुपये 460 विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? असा प्रश्न कसं सोडवायचं सर? लक्ष द्या मित्रांनो, हे 460 इथं लिहा, याच्यामधून हे 220 वजा करा, ओके, ही वजा बाकी म्हणजे तिप्पट नफा असेल. कसा? लक्ष देऊन ऐका, समजून सांगतो. 0 6 2 4 आणि 4 2 2 240 रुपये. हा 240 रुपये काय आहे? तिप्पट नफा. आता लक्ष द्या, वस्तू 220 ला विकल्याने होणाऱ्या तोट्याच्या, म्हणजे वस्तू 220 ला विकल्याने होणारा तोटा एक्स, वस्तू 220 ला विकल्याने होणाऱ्या तोट्याच्या तिप्पट नफा वस्तू 460 ला विकल्याने होतो, म्हणजे 460 ला ज्यावेळेस वस्तू विकल्या जाते त्यावेळेस या तोट्याच्या तिप्पट काय आहे? नफा होतो. म्हणून काय केलं मी, 460 वजा 220, 240 हा तिप्पट नफा आहे. लक्ष द्या, आता या 240 ला 3 भागा, भाग गेला 80 न, याचा अर्थ अर्थात ही एक्स ची किंमत आली, त्याचा अर्थ 80 रुपये हा वस्तू 220 रुपयास विकल्याने होणारा तोटा आहे. बरोबर आहे? प्रश्नामध्ये वस्तूची खरेदी किंमत विचारली, मग खरेदी किंमत काढण्याचं सूत्र आहे. तोटा झाला असता खरेदी किंमत काढण्याचं सूत्र, विक्री किंमत अधिक तोटा. वस्तू 220 ला विकल्याने होणारा तोटा 80 आहे, आणि या वस्तूला 460 ला ज्यावेळेस विकल्या जाते त्यावेळेस या तोट्याच्या तिप्पट नफा होतो. 8 3 24 म्हणजेच त्यावर 1 0 240 रुपये नफा, 80 ची तिप्पट 240. ओके, ही बेरीज म्हणजे प्रश्नाचं उत्तर. 300 रुपये ही त्या वस्तूची मित्रांनो खरेदी किंमत पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवली आहे. ओके.